नमस्कार, मी भाग्यश्री डोंगे, VKB न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत करते. बघूया छोट्या ठळक घडामोडी. नागपूरमधील मानेवाडा चौकात करण्यात आले तीव्र एल्गार आंदोलन. पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्याची भाजपने केली मागणी. राज्य सरकार विरोधात देवेंद्र फडणवीस यांनी दिली प्रतिक्रिया. राज्य सरकार महागाई वाढवण्याचं काम करत आहे असा देवेंद्र फडणवीस यांनी केला आरोप. आणि अग्निशमन दलाला उपलब्ध करून देण्यात आले डिवॉटरिंग युनिट. महापालिकेच्या वतीनं दलाच्या प्रत्येक झोनला डिवॉटरिंग गाडी उपलब्ध. नागपूरच्या मानेवाडा चौकात भाजपच्या भारतीय जनता युवा मोर्चा दक्षिण नागपूरच्या वतीने पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारच्या निषेधार्थ एल्गार आंदोलन करण्यात आले. नागपूर शहरात अनेक ठिकाणी आंदोलने सुरू आहेत. आज भारतीय जनता युवा मोर्चा दक्षिण नागपूरच्या वतीने मानेवाडा चौकात एल्गार आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारच्या निषेधार्थ पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 11 रुपयांची कपात केली असून राज्य सरकारने 2 रुपयांनी कपात करण्याचे सांगितले होते. मात्र राज्यात दर कमी झाले नसल्याचा खुलासा काल देवेंद्र फडणवीस यांनी केला. भारतीय जनता युवा मोर्चा दक्षिण नागपूरच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की महाविकास आघाडी ही जनतेच्या विरोधात असून जनतेच्या बाजूने कोणताही निर्णय घेऊ इच्छित नाही हे सिद्ध झाले आहे. गेल्या महिन्यात भावासाठी युवा मोर्चाकडून आंदोलन करण्यात आले. आता केंद्र सरकारने दरवाढ केली त्यानंतर राज्य सरकार ही बाब गांभीर्याने घेत नाही. महाराष्ट्र सरकारने भाव कमी न केल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडणार असल्याचेही कार्यकर्त्यांनी सांगितले. केंद्र सरकारने पैसे कमी केले 11 रुपये, तरीही राज्यातली या नाकारते सरकारने 2 रुपये कमी केले म्हणून सांगितले, पण काल देवेंद्रजींनी त्याच्यावर स्पष्टीकरण दिलं की ते 2 रुपयेसुद्धा कमी झालेले नाही आहे. आणि या महाविकास आघाडीने आज पुन्हा सिद्ध केलं की ते जनतेच्या विरोधात आहे आणि जनतेच्या फायद्याचे निर्णय ते घ्यायला तयार नाही आहे. कारण की त्यांनी 1 महिन्याआधी युवा सेनेने आंदोलन केलं की केंद्र सरकार भाव कमी नाही करत आहे, पण जेव्हा केंद्र सरकारने भाव कमी केल्यानंतर आज राज्यात ही तिघाडी सरकार असतानाही आज 2 रुपयेसुद्धा कमी करायला तयार नाही आहे, हे या महाविकास आघाडीचं फेलियर आहे. त्याच्या विरोधात आज नागपूर शहर जनता युवा मोर्चा आणि दक्षिण नागपूर भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून मानेवाडा चौकात आंदोलन करण्यात येत आहे. तरी या आंदोलनात हा एक पहिला टप्पा आहे. जर महाराष्ट्र सरकारने आंदोलन म्हणजे भाव कमी नाही केले तर आम्ही अजून तीव्र आंदोलन करू. जय श्रीराम. बुलढाणा शहरात सुंदरखेड परिसरात असलेल्या लव ट्रस्ट या अनाथ आश्रमामध्ये 23 मेच्या रात्री 4:30 वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी आश्रमातील जाळीचे कुंपण तोडून आत प्रवेश केला व सुमारे 7 वर्षाचे असलेले झाड लोखंडी रॉडचा धाक दाखवून चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. बुलढाणा शहराला नैसर्गिक वारसा लाभलेला आहे, त्यामुळे शहरात विविध ठिकाणी अनेक प्रजातींची झाडे आहेत, ज्यामध्ये चंदनाचाही समावेश आहे. बाजारपेठेत चंदनाच्या झाडाला मोठी किंमत मिळत असल्याने चोरट्यांचा याकडे कल असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी देखील जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार यांच्या शासकीय बंगल्यातील झाडे चोरी गेल्याच्या घटना घडल्या आहेत. तर आता पुन्हा एकदा बुलढाणा शहराला लागून असलेल्या सुंदरखेड परिसरात असलेल्या लव ट्रस्ट या अनाथाश्रमामध्ये 23 मेच्या रात्री 4:30 वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी आश्रमातील जाळीचे कुंपण तोडून आत प्रवेश केला व सुमारे 7 वर्षांचे असलेले झाड तोडण्यास सुरुवात केली. आवाज ऐकून चौकीदार नारायण खिल्लारे गेले असता चोरटे रॉड घेऊन त्यांच्या अंगावर धावून आले. सोबतच आश्रमातील इतर महिला कर्मचाऱ्यांना देखील बाहेर येण्यास मज्जाव करत आश्रमाचे सर्व दरवाजे बाहेरून बंद करून टाकले. यानंतर चोरटे चंदनाचे झाड कापून फरार झाले. यामध्ये 3 ते 4 आरोपी असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दिलेल्या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलिसांनी प्रकरण चौकशीवर ठेवले आहे. माझं नाव नारायण केशव खिल्लारे, वय 76 राहणार, शांतीनगर सुंदरखेड, वार्ड नंबर 3. मी इथे 5 वर्षापासून चौकीदारी करत आहे. रविवारच्या रात्री 4:30 दरम्यान आमच्या इथे चंदन तोडीचा आवाज येऊ लागला. त्या ठिकाणी एक मनुष्य राहतो, त्या मुलाला त्या झाडाचा आवाज आला,
त्याने आमच्या मॅडमला फोन केला की ताई आपल्या घरामाग पाठीमागचं झाड कोणतं तोडत आहे. तरी त्याने मी त्याला पर्याय बोललो कोण काय करतं हो ए जो म्हणजे चुपचाप झोप मारून टाकू आम्ही झाड तोडत आहे. तर त्या मुलाने मॅडमला फोन केला ताई आपल्या घरामध्ये झाड त्यांना झाड तोडी जात आहे. मग मॅडमला वाटलं की काका इतक्या टाईम झोपत नाही कसं काय साडेचारपर्यंत उठेने बा काका कुठे काकाला मारलं का बांधून टाकलं यांनी. तर काकाने मला ताईने मला फोन केला म्हणजे त्या मी जागीच आहे म्हणलं नकोच उठलो म्हणलं साडेचारला म्हणजे काका आपल्या घरामागं जाऊन पहा कोणते झाड तोडत आहे. तर मी धावत पळत गेलो तांबर मी काका माझ्या घरात बाहेरून कडी लावलेली आहे मला बाहेर काढा. मी ती कडी उघडण्याचा प्रयत्न केला तो माझ्या समोरून माझ्या अंगात धावत आला चोर त्यांनी मला हात उगारला. त्या हात उगारला जास्त घाबरलो आणि तीन ठिकाणी पळत पळत इकडं मॅडम आलो आपली समोर आलो तर माझ्या मागं लोखंडी चौकणी रॉड घेऊन पाईपचा तुकडा घेऊन माझ्या अंगावर धावत पळत आला. मी कसा बसा इथे आपली समोर येऊन आलो. मी अधीक्षिका कल्पना देशपांडे. मी गेल्या 22 वर्षापासून इथे काम करत आहे आणि अनेक वर्षापासून आमच्या आवारात चंदनाचं झाड होतं. जवळपास 7-8 वर्ष नक्कीच झाले असतील म्हणजे मी जसं बघते आहे. आणि 23 मे रोजी सकाळी 4:30 ते 5 दरम्यान चंदनाच्या झाडाची चोरी झाली आहे. तर चोरी अशी झाली की आमचं जे कंपाऊंड आहे ते चेनलिंगचं कंपाऊंड आहे ते कंपाऊंड तोडून ते आत त्यांनी प्रवेश केला चोरांनी. आता ते 2-3 जणं किंवा 4-5 जणं असू शकतात पण 3 जणं असण्याचा एक आतमध्ये अंदाज आहे बाहेर किती जणं होते माहीत नाही. नंतर त्यांनी ते झाड जेव्हा तोडलं तेव्हा आमच्या बाजूला रमेश इंगळे म्हणून राहतात त्यांचा मुलगा अमर इंगळे कारण त्यांची मिसेस आमच्याकडे कामाला आहे. तर अमर इंगळे जो आहे मुलगा त्यांचा त्यांनी मला सांगितलं की मॅडम असे असे इथे झाड तोडलं जात आहे. त्यांनी जेव्हा मला माहिती दिली तेव्हा मग मी काकांना फोन केला बाबांना आमच्या की बाबा तुम्ही कुठे आहे. मग त्यांनी सांगितलं की मॅडम मी बाहेरच आहे. म्हटलं आपल्या आपल्या आवारात असं होतंय चंदनाच्या झाडाची चोरी होते. मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने विकास आघाडीच्या नेत्यांची बैठक आज सानपाडा ओआर येथे पार पडली आहे. या बैठकीत जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर देखील चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. आमदार शशिकांत शिंदे शिवसेना नेते विजय नाहटा काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक उपस्थित होते. 31 मे रोजी जाहीर होणाऱ्या आरक्षणानंतर जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करणार असून बैठकीचा निर्णय प्रदेश पातळीवर पाठवला जाणार असल्याची प्रतिक्रिया महाविकास आघाडीमधील स्थानिक नेत्यांनी व्यक्त केली आहे. आपण पाहिलं की रिडेव्हलपमेंट ही मागच्या 25 वर्षामध्ये या लोकांनी थांबवून ठेवलेली होती. आर्थिक फायद्यासाठी रिडेव्हलपमेंट चालू आहे. प्रकल्पग्रस्तांचा ऐतिहासिक निर्णय आघाडी सरकारने घेतला आणि सगळ्या प्रकल्पग्रस्तांना न्याय दिला. त्याची जाहिरात काढलेली लोकांनी अर्ज करायला मोठ्या प्रमाणावर सुरुवात केलेली आहे. असे जे मेजर विषय होते FSI आपण तुम्ही पाहिलं GDCP अर्ज आहे त्याच्यामुळं डेव्हलपर आनंदी घरं खरेदी परचेस करणारे आनंदी आहेत. पालकमंत्र्यांनी परवा मीटिंग घेऊन डेव्हलपरच्या अडचणी सोडवण्या संबंध त्यांच्या ज्या आर्थिक दुखणं होतं ती त्याच्यामध्ये खूप कन्सेशन दिलेली मुदत वाढवून दिलेली धाकटे वाढवून दिले त्यामुळे या नव्या मुंबईला येणारा काळ हा निश्चितपणाने चांगला. GDCP अर्ज आहे त्याच्यामुळं डेव्हलपर आनंदी घरं खरेदी परचेस करणारे आनंदी आहेत. पालकमंत्र्यांनी परवा मीटिंग घेऊन डेव्हलपरच्या अडचणी सोडवण्या संबंध त्यांच्या ज्या आर्थिक दुखणं होतं ती त्याच्यामध्ये खूप कन्सेशन दिलेली मुदत वाढवून दिलेली धाकटे वाढवून दिले त्यामुळे या नव्या मुंबईला येणारा काळ हा निश्चितपणाने चांगला. किती तारखेला निवडणूक झाली ओबीसीचा आरक्षणाच्या वाढत्या बाबतीमध्ये आरक्षण कशा पद्धतीने पण अशा वेगवेगळ्या प्रकारच्या विषयावर संयुक्तपणे चर्चा केली. काही स्थानिक प्रश्न होते काही अडचणी होत्या त्याच्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी आला आहे. आमची तयारी आहे निवडणूक कधी झाली तरी आमची तयारी आहे. त्या संदर्भामध्ये आज महाविकास आघाडीचे आम्ही प्रमुख नेते सगळेजण या ठिकाणी बसलो होतो. जेव्हाही निवडणूक लागेल तेव्हा आम्ही एकत्रितपणे निवडणूक लढवायची सर्वांनी तयारी केलेली आहे. स्थानिक पातळीवर वाटप आणि बाकीच्या संदर्भामध्ये वरिष्ठ जे नेते मंडळी आहेत त्यांच्याशी चर्चा होईल. ते अंतिम निर्णय घेतील. त्यांनी अंतिम निर्णय यादी फायनल केल्यानंतर चर्चा केल्यानंतर आणि त्या ठिकाणी
नागपुरात मंगलम गणेशपेठ शहर कार्यालय येथे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचे ऑनलाइन भाषण ऐकले. यावेळी अनेक भाजप कार्यकर्ते देखील उपस्थित होते. पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार शहर अध्यक्ष प्रवीण दटके, आमदार रामदास आंबटकर इत्यादींनी यावेळी जे पी नड्डा यांचे ऑनलाइन भाषण ऐकले. वीकेबी न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदही चव्हाण यांची रिपोर्ट. वेळ झाली आता एका छोट्याशा ब्रेकची. भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 1 डिग्री 3 जॉब अपॉर्चुनिटीज. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बैंक, नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बार बार उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. नंतर आपलं स्वागत. मराठा समाज आक्रमक झाल्याच्या घटनेवर प्रतिक्रिया देताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपलं मत व्यक्त केलंय. बोलताना ते म्हणाले, माननीय शरद पवार साहेबांनी ज्या दिशेने हा विषय सुरू केला व नंतर तो एका वेगळ्याच मार्गाने गेला, कदाचित त्यांची कोंडी करण्याचाच प्रयत्न या माध्यमातून झालाय, पण आता तो त्या पक्षाचा विषय आहे, त्यावर मी बोलण्याचं कारण नाही. पवार साहेबांनी या गोष्टीचं उत्तर दिलं पाहिजे. पेट्रोल डिझेलवर राज्याचा कर 29 रुपये आणि केंद्राचा कर 19 रुपये, तर राज्याचा कर ते का कमी करत नाही? सगळ्यात जास्त महागाई वाढवण्याचं काम महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकार करत आहे. पेट्रोल डिझेलवर 29 रुपये कर लावून देखील हे लोक महागाईवर बोलतू कसे शकतात, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मला असं वाटतं की ज्या प्रकारे पहिल्यांदा पवारसाहेबांनी हा सगळा विषय सुरू केला आणि त्यानंतर ज्या दिशेने तो सगळा विषय गेला, हे सगळं मला असं वाटतं की एक वेगळ्या प्रकारचा सगळा हा विषय त्या ठिकाणी झालेला आहे. कदाचित त्यांची कोंडी करण्याचाच प्रयत्न या माध्यमातून झालेला आहे, पण आता तो त्या त्या पक्षाचा प्रश्न आहे, त्यामुळे त्याच्यावर मी बोलण्याचं कारण नाही. असं आहे की सगळ्यात पहिल्यांदा पवारसाहेबांनी या गोष्टीचं उत्तर दिलं पाहिजे की पेट्रोल डिझेलवर राज्याचा कर 29 रुपये आणि केंद्राचा कर 19 रुपये, राज्याचा कर ते का कमी करत नाही? सगळ्यात जास्त महागाई वाढवण्याचं काम महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचं सरकार करतंय. 29 रुपये कर पेट्रोल डिझेलवर लावून 1 रुपया देखील कमी न करता हे लोक महागाई संदर्भात बोलू कसे शकतात,
याचं मला आश्चर्य वाटतं. कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह भाग्यश्री ढोंगे यांची रिपोर्ट. मोदींच्या नावावर ज्यांनी मत घेतली त्यांनी मुख्यमंत्री पदासाठी माफिया सेनेने इमान विकला आहे. रामाच्या नावावर मत मागितले आणि निवडणूक झाल्यावर माफिया सेनेने बेईमानी केली. ठाकरे पवार सरकारकडून वसुलीसाठी इंधन दर कमी केले जात नाही अशी टीका भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे. सांगली जिल्ह्यातील बनपुरी येथे मेळाव्यात सोमय्या बोलत होते. माफिया सरकारपासून आम्ही महाराष्ट्राला मुक्त करणार आहोत असं वक्तव्यही सोमय्या यांनी केले. दरम्यान या सभेत माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकार आणि सत्ताधारी नेत्यांच्यावर खरपूस टीका केली. माझ्या आणि गोपीचंद पडळकर यांच्या नादाला लागू नका, नाहीतर नागडं उघडं करून तुम्हाला गाडणार, असा इशारा देत माजी मंत्री सदाभाऊ खोत पुढे म्हणाले, आमच्या नादाला लागू नका, नाहीतर बांबू लावून भरचौकात नागवं करेन, असं वक्तव्यही माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केलंय. आज राज्यामध्ये जर तुम्ही बघितलं की हे सरकार आंध्र पांगळ बहिराय याला सामान्य माणसाचं काही देणं घेणं नाही. 15-16 रुपयाला डिझेल इतर राज्यामध्ये पेट्रोल स्वस्त आहे आणि आमच्या मुख्यमंत्र्यांनी काल 2 रुपयानं स्वस्त केलं, म्हणजे 2.25 लाखाची मूठ किंची 2 रुपयाची झाली. कारण 2 रुपयानं होतं काय? अरे 2 रुपयाला पानपट्टीवरती पान सुद्धा मिळत नाही. आणि तुम्ही महाराष्ट्रातल्या जनतेची खऱ्या अर्थाने थट्टा केली आणि म्हणून आज महाराष्ट्रातला शेतकरी अडचणीत आहे. विजेचा प्रश्न गंभीर आहे, ऊसाचा प्रश्न गंभीर आहे. आता मराठवाड्यामध्ये 1 एकर ऊस तोडायला शेतकऱ्याला 40-50 हजार रुपये मोजायला लागतात, काही ठिकाणी 25 हजार रुपये घेतात. अवकाळी पावसामुळं, वादळी पावसामुळं द्राक्ष बागा झोपल्या. आज द्राक्ष बागायतदारांची काय अवस्था आहे? बँकेची कर्ज द्राक्ष बागायतदारांची फिटू शकत नाही, पण यावर कोण सुद्धा बोलायला तयार नाही. आणि म्हणून मला वाटतं दरेकर साहेब या सरकारकडे मागणी करूया की आता द्राक्ष बागा झोपल्या, कांद्याची तर वाट लागली, रुपयाला किलो कांदा आहे. आता एक मागणी करूया, या वर्षीचा पेरा हा हर्बल गांजाचा उद्या, म्हणजे आम्ही या वर्षी कारण हर्बल गांजाला परवानगी दिली आहे. नवाब मलिकाच्या जावायाकडे गांजा सापडली तर ते काय म्हणले, ही गांजा नव्हती, ही हर्बल तंबाखू होती. एक मुखी मागणी करूया, त्या हर्बल तंबाखूच बियाणं तेवढं द्या. या वर्षी महाराष्ट्रात आम्ही सगळा पेरा हर्बल तंबाखूचा करतो, निदान आमची गरिबी तर राहतं. कारण तुम्ही आम्हाला काय देऊ शकत नाही आणि जो कोण बोलाल त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा, त्याला हात घालायचा. आता 2014 मध्ये एक माझ्या डुप्लिकेट आवाजात क्लिप काढली, त्या निवडणुकीमध्ये काय फरक पडला नाही मला. 5 लाख मत माळा मतदारसंघातल्या जनतेनं मला दिली आणि आता गड्यांच्या आम्ही आक्रोश मोर्चा घेतला, त्यांच्या बुडाला एवढा जाळ लागलाय अख्ख्या महाराष्ट्रभर फिरवती ती. अरे किती बी फिरवा, पण तुम्हाला नागड उघड एकंदर महाराष्ट्र सरकारचं 33 रुपये पेट्रोल टॅक्स आणि 31 रुपये डिझेल टॅक्स आता किती कमी गेला, फक्त 1.5 रुपया. केंद्र सरकारने आता 16 रुपये डिझेल वर टॅक्स आणला आणि 19 रुपये पेट्रोल वर. माझा उद्धव ठाकरेंना सरळ प्रश्न आहे, महागाई वाढवण्याचा पाप हे ठाकरे पवार सरकार आहेत करत आहेत, त्यांना 15 रुपये पेट्रोलचा टॅक्स कमी करावाच लागणार, डिझेलचा 15 रुपये टॅक्स कमी करावाच लागणार. हा टॅक्स कशासाठी तुम्ही जास्त ठरवलाय? कारण की वसुली करायची आहे. एक एक योजना मागे कोणती योजना घ्या, कोणती. मी एक आपला ग्रामपंचायत, मला आज गोपीचंदनी कुठे ग्राम सरपंच कुठे ग्राम सेवक ओळख करून दिले, हे आमचे ग्राम विकास मंत्री हसन मुफरीत. त्यांनी ग्राम विकास मंत्रालयाचा प्रत्येक ग्राम पंचायतला सांगितलं की तुम्हाला केंद्र सरकारचा जो पैसा येतो त्याचा
जीएसटी टॅक्स कन्सल्टंट म्हणून तुम्ही 50,000 रुपये प्रत्येक ग्रामपंचायत हसन मुश्रीफचा दावा याच्या कंपनीला द्यायचं. 15 कोटीचा कॉन्ट्रॅक्ट दिला, किरीट सोमय्या गेला कोर्टात, म्हणून शेवटी ती योजना रद्द करावी. बंधू भगिनीनं मी आज जास्त भाषण करणार आहे, अनेक नेते आपल्या मध्ये उपस्थित आहेत, पण एवढं नक्की सांग की ही जी माफिया सरकार आहे, लुटारू सरकार आहे, प्रत्येक गोष्टी त्यांना वसुली पाहिजे, त्या वसुली आणि माफिया सरकार पासून महाराष्ट्राला मुक्त करण्याचं काम विडा आम्ही उचललाय, आम्ही मुक्त करून दाखवणार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नागपूर महानगरपालिका मान्सूनच्या तयारीला लागली असून त्यांनी अग्निशमन दलाच्या प्रत्येक झोनला डिवॉटरिंग युनिट गाडी उपलब्ध करून दिली. तर नागरिकांच्या तक्रारींमध्ये सतत होणारी वाढ बघून महापालिका आणि अग्निशमन दलाच्या वतीनं हे पाऊल उचलण्यात आले. नागपूर शहरात दूषित विहिरींमुळे नागरिकांच्या समस्यांमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. अग्निशमन दलाला प्रत्येक वर्षी 3,300 जवळपास तक्रारी प्राप्त होत असून आता तक्रारींमध्ये सतत वाढ होत आहे. अग्निशमन दल या तक्रारींचे निराकरण सिव्हिल लाईन्स तसेच लकडगंजच्या माध्यमातून करत होते, परंतु त्यांना समस्येचे निराकरण करण्यात 7 ते 8 दिवसांचा कालावधी लागत होता. मात्र महानगरपालिकेतर्फे अग्निशमन दलाला आता डिवॉटरिंग युनिट उपलब्ध केल्याने तात्काळ या तक्रारींचे निराकरण करण्यात येणार आहे. आधी 4 ते 5 पंप लावून विहिरींचे डिवॉटरिंग केले जात होते, परंतु या डिवॉटरिंग युनिट गाडीने आता हे सहज सोपे झाले आहे. तर महानगरपालिका व अग्निशमन दलाचा हा उपक्रम नागरिकांचा त्रास कमी करणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. महापालिकेच्या वतीने मान्सून तयारीच्या अनुषंगाने एक भाग म्हणून आपण आज या ठिकाणी प्रत्येक झोनमध्ये एक गाडीचं व्यवस्थापन केलेलं आहे. याचं गाडीचं विशेष असं आहे, या प्रत्येक झोनचं या गाडीमध्ये कम्प्लिटली डिवॉटरिंगचा फॅसिलिटी राहणार आहे. 5 HP पंप राहणार आहे, सबमर्सिबल पंप राहणार. याच्या व्यतिरिक्त डिपार्टमेंटचं ते झोनचा पंपसुद्धा त्याच्यामध्ये राहतील. या व्यतिरिक्त तिथे जे पावसाळ्यामध्ये खास करून जे अंधारामध्ये जे जेव्हा शोध मोहीम वगैरे करण्यासाठी जे इलेक्ट्रिक लाईटचं सुविधासुद्धा त्यामध्ये आहे. अशा प्रकारचं एक डिझास्टर मॅनेजमेंटचा अँगलमध्ये प्रत्येक झोनला काम करण्यासाठी एक चांगला एक उपक्रम व्यवस्था आपण तयार करून दिलेली आहे. नागपूर शहरामध्ये दूषित विहिरींची जी समस्या आहे त्याच्यामुळे अग्निशमन विभागाला दरवर्षी 3,300 आसपासच्या तक्रारी प्राप्त होतात आणि या तक्रारी सिव्हिल लाईन्स आणि लकडगंज या स्टेशनच्या मार्फत आपण त्याचं निराकरण करत होतो. परंतु जशा जशा आता या तक्रारी वाढत आहेत आणि त्याचा जो रिस्पॉन्स रेट आहे, पहिले आपल्याला 7 ते 8 दिवस एका तक्रारीला निराकरण करण्यासाठी लागत होतं, पण आता आपण हे जे डिवॉटरिंग युनिट घेतलेलं आहे तर आपत्ती व्यतिरिक्त जे दैनंदिन ज्या या तक्रारी या विहिरचं दूषित पाणी उपसण्यात येतात त्या आपण तात्काळ अटेंड करू शकतो. तर प्रत्येक झोनला एक युनिट असल्यामुळे झोन लेवलवरच या तक्रारीचं निराकरण होणार आहे. आणि ज्या मोठ्या विहिरी आहे त्यांना जे डिस्चार्ज कॅपॅसिटीची जास्त रिक्वायरमेंट असते, आपल्याकडे नेहमी आपण होंडा पंपनी ते करत असतो, तर 4-4, 5-5 होंडा पंप एका विहिरीवर लावावं लागतात. पण हे युनिट असल्यामुळे हा सबमर्सिबल पंप आहे, 5 HP आहे आणि 618 लिटर पर मिनिटचा याचा डिस्चार्ज आहे. तर यांनी तात्काळ मोठ्या विहिरीसुद्धा आपल्याला डिवॉटरिंग करता येईल. यासोबतच हा जो जनरेटर आहे, या जनरेटरचा आपत्तीमध्ये किंवा इतर कामाच्या वेळेस आपण लाईटिंग सिस्टम लावण्यासाठी, फ्लडलाईट्ससाठी पण आपण याचा वापर करणार आहोत. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट. लग्नाला जाणाऱ्या वाहनाला अपघात होऊन त्यात तब्बल 14 जण गंभीर जखमी झाल्याची घटना आर्णी ते बोरगाव राज्य महामार्गावर घडली. मालवाहतूक करणाऱ्या वाहनात बसून लग्नाला भंडाराकडे जात असताना बोरगाव नजीक वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन पलटी झाली. त्यात लहान मोठे यासह तब्बल 14 जण गंभीर जखमी झाले. या दरम्यान यावेळी ये जा करणाऱ्या वाहन चालकांनी 108 रुग्णवाहिकेला घटनास्थळी बोलावून गंभीर जखमींना उपचारासाठी रवाना केले. VKB न्यूजकरिता यवतमाळ येथून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट. कामठी येथील अजनी कामठी मार्गावरील राणी तलाव व त्या बाजूची सरकारी जागा मोजण्याकरिता नगर परिषद व अधिकारी मोठ्या फौज फाट्यासह पोलीस बंदोबस्तात जागा मोजणी करण्यासाठी गेले होते. मात्र या जमिनीवर अनेक वर्षांपासून असलेल्या शेतकऱ्यांनी याचा विरोध करत मोजणी अधिकाऱ्यांना अडवले. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण बनले होते, मात्र मोठा पोलीस बंदोबस्त असल्याने वादाला आवरण्यात आले. VKB न्यूजसाठी कामठी येथून नितीन रावेकर यांची रिपोर्ट. तर VKB मराठी न्यूजमध्ये आता एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.